पाण्यात लिंबू आणि साखर मिसळली की सरबत बनत, आंबट गोड झकास. पण लिंबू आणि साखर कुठे गायब होतात? समुद्राचं पाणी खारट का असत? आज पाण्याच्या अजून एका गुणधर्माबद्दल चर्चा करूया. पाणी वैश्विक द्रावक, वॉटर युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. पाण्याचा हा गुणधर्म समजून घेऊया एका खेळातून. आपण घेतलंय पाणी आणि तेल, हे या खेळासाठी लागणारे दोन द्रव पदार्थ, आणि त्यांच्यात विरघळवण्यासाठी मीठ, साखर, हळद, माती, ग्लिसरीन आणि मध. पाण्यात काय विरघळतं आणि काय नाही, आपण यात मीठ टाकून बघू. मीठ पाण्यात विरघळतं. आता साखर टाकली. मध टाकला तर काय होईल? मी बघितलं की मध त्या पाण्यात मिसळलं आणि त्या पाण्यासोबतच होत. आता ग्लिसरीनची पाळी. ग्लिसरीन तर पाण्यात असं मिसळलं की अगदी गायबच झालं. मातीच काय होईल? आणि हळद पाण्यात टाकली तर काय होईल? हळद पाण्यात टाकली तेव्हा त्याचा रंग बदलायला लागला. हळद आणि मातीचा रंग पाण्यात उतरला, पण दोन्ही कमी प्रमाणात पाण्यात विरघळले. पण बऱ्याचशा इतर गोष्टी पाण्यात विरघळल्या. आता घेऊया दुसरा द्रव, तेल. त्यात या सर्व वस्तू टाकू आणि बघू काय काय विरघळतंय आणि काय नाही. साखर तर तळाशी जाऊन बसली. अरे, मिठाच्या बाबतीत पण तेच, कितीही ढवळा तरी विरघळतच नाही. आता मध आणि ग्लिसरीन टाकून बघू काय वाटतं, विरघळतील? तेलामध्ये मध टाकलं, मीठ टाकलं, साखर टाकली, हे सगळं तेलात टाकलं तर ते खाली बसलं पण विरघळत नाही. पाणी आणि तेल दोन्ही द्रव पदार्थ, पण दोघांचीही विद्राव्यता म्हणजे त्यात पदार्थ विरघळण्याची क्षमता वेगवेगळी. पाण्यामध्ये बरेच पदार्थ विरघळले पण तेलात एकही पदार्थ विरघळला नाही. हाच आहे पाण्याचा अजून एक आगळा वेगळा गुणधर्म. पाण्यात बरेचसे पदार्थ विरघळतात. इतर द्रव पदार्थांच्या तुलनेत पृथ्वीवर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. म्हणूनच विज्ञानाच्या भाषेत पाण्याला वैश्विक द्रावक म्हणजेच युनिव्हर्सल सॉल्व्हेंट असं म्हणतात. चला आता याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया. ज्या द्रव पदार्थात इतर पदार्थ विरघळतात त्या द्रव पदार्थाला द्रावक म्हणजेच सॉल्व्हेंट असं म्हणतात. द्रावक. जे पदार्थ विरघळतात त्यांना द्राव्य पदार्थ सॉल्युट असं म्हणतात. द्राव्य. द्रावक आणि द्राव्य यांच्या मिश्रणामुळे जे बनतं त्याला द्रावण म्हणजेच सोल्युशन असं म्हणतात. द्रावण. समजलं ना? सरबत बनवताना वापरलेलं पाणी म्हणजे द्रावक. लिंबू आणि साखर हे झाले द्राव्य आणि तयार झालेलं सरबत म्हणजे द्रावण. समजा हे सरबत जर आपण गाळून घेतलं तर साखर आणि लिंबू वेगळे होतील का? नाही ना. म्हणूनच तर हे द्रावण आहे, असं मिश्रण ज्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त पदार्थ पूर्णपणे विरघळलेत. ते गाळून देखील सहजासहजी वेगळे करणं केवळ अशक्य. त्यामुळे लिंबू साखरेचं सरबत द्रावण आहे. पण हळद आणि पाण्याचं मिश्रण गाळलं तर ते वेगळे होतात, म्हणून ते द्रावण नाही. माती सुद्धा पाण्यात विरघळत नाही, म्हणूनच तिचं द्रावण तयार होत नाही. द्रावण काय आहे हे समजलं ना? तर खेळूया अजून एक खेळ. किती खारट पाणी,
पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये हळूहळू मीठ टाकत गेलो तर कितीतरी मीठ पाण्यात विरघळलं. पाण्याची पातळी थोडी वाढली. जणू काही पाण्याच्या कणांमध्ये एवढी जागा होती की मीठ त्या जागेत जाऊन बसलं. असं कसं झालं हे समजून घेऊया गोट्या आणि मोहरीच्या मदतीने. गोट्यांनी पूर्ण भरलेल्या या ग्लासात आता आपण मोहरीचे दाणे टाकले तर अरे वा, मोहरीला तर सहज जागा मिळाली. ती गोट्यांच्या अधल्या मधल्या जागेत जाऊन बसली. असंच काहीसं झालं मीठ आणि पाण्याच्या बाबतीत. पाण्याच्या रेणूंमध्ये असलेल्या जागेत मीठ सहज मावलं आणि खारट द्रावण तयार झालं. विरघळणारे सगळे पदार्थ असेच पाण्याच्या रेणूंच्या मधल्या जागेत सामावून जातात. पाण्यात एवढे सगळे पदार्थ विरघळण्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे पाण्याचा रेणू ध्रुवीय रेणू आहे. आठवतंय ना, पाण्याच्या रेणूमध्ये धन आणि ऋण असे दोन्ही प्रभार असतात. याविषयी अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पाणी अद्भुत रेणू हा व्हिडिओ नक्की बघा. दुसरं कारण म्हणजे पाण्याच्या रेणूंमध्ये मोकळ्या जागा असतात. याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटरमॉलिक्युलर स्पेसेस. पाणी वैश्विक द्रावण असलं तरी सगळेच पदार्थ पाण्यात विरघळतात असं काही नाही. चरबी आणि तेल हे पाण्यात विरघळत नाहीत. कितीही ढवळा तरीही पाणी आणि तेल कधीच मिक्स नाही होऊ शकत. पण याविषयी नंतर कधीतरी बोलू. आता चर्चा पाण्यात विरघळणाऱ्या पदार्थांची. फक्त क्षार आणि स्थायू पदार्थच नाही तर पाण्यात वायू सुद्धा विरघळतात, जसा ऑक्सिजन. म्हणूनच तर पाण्यात इतके सारे प्राणी जिवंत राहू शकतात, श्वास घेऊ शकतात. ऑक्सिजन शिवाय इतर काही वायू सुद्धा पाण्यात विरघळतात. पाणी गरम करताना पाण्यातून छोटे छोटे बुडबुडे बाहेर येतात. ते बुडबुडे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे असतात. तुम्ही कधी सोडा प्यायलाय का? सांगा बरं, त्यात कोणता वायू असतो? राहता राहिला प्रश्न समुद्राच्या पाण्याचा. पण ते समजून घेणं काही फार अवघड नाहीये. नद्यांचं पाणी दूरवरून वाहत येत असताना वाटेत अनेक दगड खडक आडवे येतात. त्यांचेच क्षार पाण्यात विरघळतात आणि समुद्राचं पाणी खारट बनतं. म्हणूनच आपण ते पिऊ शकत नाही. चला तर बघूया पाणी वैश्विक द्रावक पुन्हा एकदा. पृथ्वीवर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि इतर द्रवांच्या तुलनेत पाण्यात बरेचसे पदार्थ विरघळतात. म्हणूनच पाणी वैश्विक द्रावक आहे. पाण्याच्या या गुणधर्माची दोन कारणं. पहिलं कारण पाण्याचे रेणू ध्रुवीय असणं आणि दुसरं म्हणजे पाण्याच्या रेणूंमध्ये असलेल्या मोकळ्या जागा, इंटरमॉलिक्युलर स्पेसेस. तेलकट पदार्थ आणि चरबी पाण्यात अजिबात विरघळत नाहीत. हळद आणि माती पाण्यात कमी प्रमाणात विरघळतात. आता तुम्हीच सांगा, आपण जेवणात वापरतो ते मीठ कुठून येतं आणि ते बनतं कसं? शोधा आणि यावर चर्चा करा. वैशिष्ट्यपूर्ण आहे पाणी. पदार्थ झटपट त्यात विरघळते. खारट होईल टाकता मीठ, रंग टाकल्यास होई रंगीत. पाणी हे सर्व करतं कसं? त्याची आहेत दोन कारण. पहिलं कारण रेणूंच्या मधलं अंतर. ध्रुवीय हा रेणू हे कारण दुसरं. अशी आहे पाण्याची महती. जीवन अवलंबून त्याच्यावरती.